नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये मी अमित सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो. श्री स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्ट आणि स्वामी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने चंदनवाडी परिसरामध्ये भव्य हळदी कुंकू समारंभाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आणि आपण पाहू शकतो या हळदी कुंकू समारंभामध्ये मोठ्या प्रमाणात आसपासच्या परिसरातील महिलांनी आपली उपस्थिती जी आहे ती दर्शवलेली आहे. आणि महेश कदम यांच्या माध्यमातून कायम चंदनवाडी परिसरामध्ये विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते करण्यात येतं. आणि आपण पाहू शकतो चंदनवाडी परिसरामध्ये आज जे आहे ते हळदी कुंकू समारंभाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आणि या भव्य दिव्य अशा हळदी कुंकू समारंभाला महिलांची प्रचंड अशी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण पाहू शकतो त्यांना भेट म्हणून या ठिकाणी ही सुंदर अशी वाटी देण्यात येते. सोबतच पाहू शकतो आपण या ठिकाणी फळ म्हणून सफरचंद ही देण्यात येते. आणि प्रचंड असा हा प्रतिसाद येथील स्थानिक ठाणेकर हळदी कुंकू समारंभाला देताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपण बघू शकतो मागील 3 वर्षांपासून अशा स्वरूपात चंदनवाडी परिसरामध्ये या भव्य दिव्य हळदी कुंकू समारंभाचं आयोजन जे आहे ते करण्यात येतं. आणि महेश कदम यांच्या माध्यमातून चंदनवाडी परिसर असेल ठाणे शहरात कायमच विविध सामाजिक उपक्रमांचं सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. आणि आज आपण बघू शकतो हळदी कुंकू समारंभासाठी मोठ्या प्रमाणात महिला वर्गांची या चंदनवाडी परिसरामध्ये उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. वहिनी काय सांगाल, तिसरा वर्ष कसा प्रतिसाद? खूप सुंदर. पहिला तर श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि श्री स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्ट यांच्या वतीने आपण महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केलेला आहे. आपलं यंदाचं 3रं वर्ष आहे आणि खरंच स्वामींच्या कृपेने अतिशय उत्तम प्रतिसाद आपल्याला लाभलेला आहे. आणि आपण जे समाजकार्य करतो त्याची एक म्हणावी पोचपावती सगळ्या गोष्टी आपल्याला. आनंद या ठिकाणी सर्व महिला सादर करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि अगदी या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात परिसरातील महिलांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि अगदी शिस्तबद्ध पद्धतीने हळदी कुंकू समारंभ चंदनवाडी परिसरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्ट आणि स्वामी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने राबविला जातं. आणि मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिकांची महिला वर्गांची या ठिकाणी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि स्वामी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोबतच भाजप ठाणे शहराचे उपाध्यक्ष महेश कदम यांच्या माध्यमातून ठाणे शहरात कायमच विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते करण्यात येतं. आणि चंदनवाडी जो त्यांचा बालेकिल्ला म्हणावा लागेल तेथे कायमच विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन महेश कदम यांच्या माध्यमातून करण्यात येतं. आणि आज आपण बघू शकतो श्री स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्ट आणि स्वामी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने चंदनवाडी परिसरामध्ये भव्य दिव्य अशा हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि मोठ्या प्रमाणात माता बहिणींची उपस्थिती या हळदी कुंकू समारंभाला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि प्रचंड अशी ही गर्दी आपण बघू शकतो चंदनवाडी परिसरामध्ये महिला वर्गांची पाहायला मिळते. आणि स्वामी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश कदम यांच्या माध्यमातून कायमच विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. आणि महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा हा हळदी कुंकूचा समारंभ. आणि आजच आपण बघू शकतो प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व महिला या हळदी कुंकू समारंभाला देताना आपल्याला पाहायला मिळतात. ताई काय सांगाल, आज हळदी कुंकूचा समारंभाचं आयोजन करण्यात आले. हा, स्वामी फाउंडेशनच्या तर्फे हे हळदी कुंकूचा समारंभ दरवर्षी केला जातो, त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा करण्यात आला. आणि तुम्ही पाहत आहात की बायकांचा इथे महिलांचा आलेला उत्स्फूर्त हे आणि छान वाटतंय आम्हाला दरवर्षाप्रमाणे. नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी स्वामी फाउंडेशनचे जेवढेही कार्यकर्ते आहेत किंवा स्वामी फाउंडेशन सोबत जोडलेले जे महिला माता बहिणी आहेत आम्हाला आनंद वाटत आहे असं ते बोलतात. आणि आपण बघू शकतो या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी आसपासच्या परिसरातील महिलांची चंदनवाडी परिसरामध्ये झाली आहे. आणि श्री स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्ट आणि स्वामी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने चंदनवाडी परिसरामध्ये
भव्य दिव्य हळदी कुंकू समारंभाचं आयोजन जे आहे ते आज करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा प्रतिसाद आसपासच्या परिसरातील महिला माता बहिणी या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळतात आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी भक्तिभावाने हळदी कुंकू झाल्यानंतर या ठिकाणी सुंदर अशी भेट आणि सफरचंद सर्व माता बहिणींना या ठिकाणी देण्यात येते आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद या संपूर्ण स्थानिकांचा आपल्याला पाहायला मिळतं. आणि कालच स्वामी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष महेश कदम यांचा वाढदिवस येथेच संपन्न झाला आणि सामाजिक राजकीय मनोरंजन विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांच्या भेटीसाठी येत होते आणि आजही आपण बघू शकतो त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर येतात आणि प्रभू श्रीरामांची सुंदर अशी ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि महेश कदम यांना ही भेटवस्तू देण्यात आलेली आहे आणि या आनंदात आणखीन भर घालण्यात आलेली आहे. त्यांच्या या आनंदात आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात स्थानिक रहिवासी सहभागी झालेले आहेत आणि हळदी कुंकू समारंभाला महिला वर्गांची प्रचंड अशी गर्दी आपल्याला चंदनवाडी परिसरामध्ये पाहायला मिळते. अगदी भक्तिभावाने आपण बघू शकतो चंदनवाडी परिसरामध्ये हळदी कुंकूचा हा समारंभ पार पडतोय आणि इथे काही महिला आपल्यासोबत जोडल्यात. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ताई काय सांगाल हळदी कुंकू समारंभाला आज आपण उपस्थिती दर्शन दिली कसं? हो, ठाण्यामध्ये आज श्री स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्ट आणि स्वामी फाउंडेशन यांचे अध्यक्ष महेश दादा यांनी हळदी कुंकू समारंभ आयोजित केला. आज हे तिसरं वर्ष आहे आणि खूप आनंद झाला. खूप चांगला सामाजिक उपक्रम आणि समाजातल्या सगळ्या महिला इथे सहभागी होतात. मग त्या विधवा असू दे किंवा त्या सवाष्ण असू दे असं इथे बंधन नाही आहे. तर ही ह्या कार्यक्रमाची चांगली बाजू आहे. प्रत्येक सण उत्सव अगदी कुटुंबाप्रमाणे आपण या ठिकाणी साजरा करत असतात, त्याविषयी काय सांगाल? ठाणा तसा समजला जातो की हे जसं पूर्ण संस्कृतीचं माहेर घर आहे, ठाण्याचा त्यामागोमाग नंबर येतो आहे आणि सगळ्याच महिला इथे सहभागी झाल्यात तर चांगलं वाटतंय, आनंद आहे. नक्कीच आपण पाहू शकतो प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी स्थानिक महिलांची माता बहिणींची झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि अगदी भक्तिभावाने हळदी कुंकू या ठिकाणी साजरा केला जातो आणि या समारंभानंतर आपण बघू शकतो एक छोटीशी भेटवस्तू ही श्री स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्ट आणि स्वामी फाउंडेशन यांच्या माध्यमातून देण्यात येते आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला आसपासच्या परिसरातील नागरिक येथे या सुंदर अशा हळदी कुंकू समारंभाला देताना आपल्याला पाहायला मिळतो. काय काय सांगाल हळदी कुंकू समारंभामध्ये? हा, महिलांसाठी चांगला कार्यक्रम ठेवला आहे, छान बरं वाटतंय. जरा इथे आलेल्या सर्व महिलांच्या चेहऱ्यावरती एक आनंद आहे. स्वामी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोबतच
मराठा महासंघ महाराष्ट्राचे उपाध्यक्ष महेश कदम यांच्या माध्यमातून कायमच विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते चंदनवाडी परिसर असेल सोबतच ठाणे शहरामध्ये करण्यात येतं आणि कालच त्यांचा वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा येथे चंदनवाडी येथे संपन्न झाला आणि अगदी दुसऱ्या दिवसापासूनच आपल्या सामाजिक कार्याची त्यांनी या ठिकाणी अगदी जोरदार सुरुवात केली आणि आपण बघू शकतो येथे आता श्री स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्ट आणि स्वामी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य दिव्य अशा हळदी कुंकू समारंभाचं आयोजन केलं आहे आणि येथे स्थानिक रहिवासी असतील सोबतच परिसरातील माता बहिणी असेल यांनी मोठ्या प्रमाणात आपली उपस्थिती दर्शवलेली आहे आणि प्रत्येक येथे आलेल्या महिलेच्या चेहऱ्यावरती आपल्याला आनंद आणि उत्साह पाहायला मिळतो. अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. ठाणे शहरातल्या अशाच बातम्या पाहण्यासाठी ठाणे लाईव्हच्या फेसबुक इन्स्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.